हाय मी डॉक्टर शुभांगी तिवारी मित्रांनो इंग्रजी शिकताना ते झटपट आलं पाहिजे याचा इतका मोह आपल्याला असतो की मी जर तुम्हाला सांगितलं की इंग्रजीच्या व्याकरणाच्या आठ जातींच्यापैकी पहिली असलेली नाऊन या कॅटेगरीचाच अभ्यास करायचा म्हटलं आणि तो सविस्तर आणि मनसोक्त करायचं म्हटलं तर दोन वर्ष पुरी पडणार नाहीत म्हणजे कल्पना करा 15 की पंधरा दिवसात किंवा दोन महिन्यामध्ये इंग्रजी शिकण्याचा आपला हट्ट किती निरर्थक आणि चुकीचा आहे ते नाऊनमध्ये द युनिक नाऊन नावाचा एक प्रकार असतो आणि मी गेली पंचवीस सव्वीस वर्षे इंग्रजी शिकवत आहे युनिक नाऊनची उदाहरणं विचारली की सगळेजण द सन द मून आणि द अर्थ हे तीन नावं सांगून मोकळे होतात आणि सहसा कुणाला या युनिक नाऊनच्या कॅटेगरीमधलं चौथं नाव सांगताच येत नाही बऱ्याच वेळेला ते शिक्षकांना सुद्धा सांगता येत नाही हे दुर्दैव आहे युनिक नाऊनमध्ये आपल्याला आणखीन काही उदाहरणं तर पाहायची आहेतच पण युनिक नाऊन या प्रकाराला एवढं महत्त्व देऊन त्याची चर्चा करण्याचं काय बरं कारण आहे कारण असं आहे की हे युनिक नाऊन जे आहेत हे युनिक नाउन ते एकमेव असतात त्यांना समांतर किंवा त्यांच्या सारखं असं दुसरं काहीही नसतं आणि म्हणून हे युनिक नाउन फक्त आणि फक्त सिंग्युलर फॉर्म एकवचनी रूपामध्येच वापरले जातात त्यांचं अनेकवचनी रूप नसतं हा झाला पहिला मुद्दा आणि युनिक नाऊनच्या बाबतीत आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे ही युनिक नाऊन त्यांच्या मागे द घेतात द शिवाय किंबहुना युनिक नाऊन लिहूच नये वाचू नये किंवा वापरू पण नये म्हणून युनिक नाऊन हे नेहमी एकवचनी असतात आणि युनिक नाऊनच्या मागे द हे आर्टिकल कंपल्सरीली असायला पाहिजे तर द सन द मून द अर्थ यांच्या पलीकडे जाऊन काही सहज लक्षात राहणारे युनिक नाऊन मी तुम्हाला आता लगेचच सांगते आहे ग्राउंड हे सुद्धा युनिक नाऊन आहे म्हणून त्याला द ग्राउंड असं म्हणायचं आहे द ग्राउंडच्या नंतर द ॲटमॉस्फिअर द ॲटमॉस्फिअरच्या नंतर द युनिव्हर्स त्याचप्रमाणे दी प्रेझेंट द पास्ट द फ्युचर हे सुद्धा युनिक नाउन आहेत म्हणून द सन द मून द अर्थ यांच्या बरोबरीने ही पाच सहा ॲडिशनल युनिक नाउनसुद्धा लक्षात असू द्या या युनिक नाउनच्या निमित्ताने तुम्हाला युनिक नाउनचे दोन्हीही नियम सहज लक्षात राहतील कोणती आहेत ही युनिक नाउन द ग्राउंड द ॲटमॉस्फिअर द वर्ल्ड द युनिवर्स द प्रेझेंट द पास्ट आणि द फ्युचर म्हणून अशा प्रकारे नाऊन या प्रकारामधल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या छटांनाही खूप महत्त्व द्या ग्रामरमध्ये चुका न करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे माझ्या वेबसाईटलाही व्हिजिट करा थँक्यू